नदी स्वच्छतेचं आहे रविवारी होणार काम आता दररोज व्हायला आणि हाताला हात जुळत 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 भरपूर सहकारी जमले की लेखकासोबत शाळकरी मुलं वयस्क मुलं विविध संस्था पुढे येऊ लागल्या आणि मग हे काम गती घेऊ लागलं. नदीचं स्वच्छ रूप हेच त्यांचं जणू ध्येय होत आणि या ध्येयासाठी रात्रंदिवस लेखक आणि त्यांचे सहकारी त्यांचा मुलगा त्यांचे कुटुंबीय त्यांचे मित्र आपलेष्ट सहकारी अधिकारी सर्व त्यांना येऊन मिळाले आणि नदीची स्वच्छता होऊ लागली. आणि हे नदी स्वच्छतेचं कार्याला मोठं स्वरूप देण्यासाठी लेखकांनी ठरवलं की फक्त हे आपल्या गावात न होता सर्वांचं सहकार्य जर झालं तर आपल्याला नदी पात्र हे स्वच्छ करता येणार आहे. आणि मग आळंदीहून निघून इंद्रायणी भीमा नद्या खोऱ्यातून हा प्रवास करताना पंढरपूर पर्यंत हा प्रवास ठरला आणि मग त्याला नाव दिलं गेलं जलदिंडी. जलदिंडी हे नाव का दिलं गेलं तर पंढरपूरला पायी पायी जाते ती दिंडी पायी जाणारी दिंडी आणि ते पायी पायी जात असताना गात ओव्या म्हणत संपूर्ण जो समाज असतो संपूर्ण जो परिवार असतो तो आनंदाने विठू माऊलीच्या चरणी जात असतो. आणि मग असं जात असताना ज्याप्रमाणे जातीभेद नसतो तसाच गरीब श्रीमंत भेद नसतो तसंच कार्य होतं नदी स्वच्छतेचं आणि मग त्याला नाव दिलं लेखकांनी जलदिंडी. आणि जलदिंडीला एक अधिष्ठान असावं जसं दिंडीला अधिष्ठान असतं विठोबाचं तसंच जलदिंडीला पण अधिष्ठान होतं स्वच्छतेचं आणि निर्माल्य वनात विचार होते निर्माल्य निर्माल्याचे कोणते विचार होते की आपण टाकाऊ ज्या वस्तू आहेत ते असंच न टाकून देता त्याचा वेगळा उपयोग करावा आणि नदी पात्र स्वच्छता ठेवावी हे अधिष्ठान त्या जलदिंडीला होतं. आणि मग आळंदीपासून निघून इंद्रायणी भीमा असे नदी पात्रातून त्यांनी स्वच्छतेचं हे अभियान हाती घेतलं आणि त्यांना अनेक संस्था येऊन मिळाल्या आणि हा प्रवास होता जलामधून म्हणजेच पाण्यातून आणि मग म्हणून या स्वच्छतेला नाव दिलं जलदिंडी. आणि असं करता करता साधन सामग्री जमवता जमवता आणि सर्वांचा लेखकाला साथ लाभला आणि जवळजवळ 700 किलोमीटरचा प्रवास या जलदिंडीतून होतो आणि या जलदिंडीत सकारात्मक स्वास्थ्य पर्यावरण आणि अध्यात्म यांची सांगड लेखकांनी घातलेली आहे. आणि मग ही जलदिंडी 2002 पासून तर आतापर्यंत अविरतपणे सुरू आहे आणि ही जलदिंडीला एका तपाहून अधिक काळ झालेला आहे एक तप असत 12 वर्षाचं आणि आज 2002 पासून तर 2022 आता आहे आणि ही जलदिंडीचा प्रवास अखंडपणे सुरू आहे आणि त्याला अनेक विचार लाभलेले आहेत. या जलदिंडीच्या प्रवासामध्ये व्यसनमुक्ती जलदिंडीमधून जो जलदिंडीचा स्वच्छतेचा प्रवास सुरू झालेला होता तो आता गाव स्वच्छता विविध सांस्कृतिक कार्यक्रम तंबाखू निर्मूलन दारू निर्मूलन वैज्ञानिक विचारांची जोपासना असे अनेक विचार जुळत गेलेले आहे आणि हा जलदिंडीचा प्रवास असाच अखंडपणे सुरू आहे.